बाकीच्या देशांपेक्षा आपला भारत भारी असं केव्हा वाटतं? की ज्यावेळेस लोकांना भाषा येत नव्हत्या तेव्हा आपण मदर ऑफ लँग्वेज बनवलेली. विविध जाती धर्माची लोक एकत्र येऊन सण साजरे करतात. आपल्या देशाची संस्कृती जपणं हे आपलं काम आहे आणि बाहेरची संस्कृती या देशात आली नाही पाहिजे. अजून सुद्धा आपण रस्ते, वीज, लाईट याच मुद्द्यावरती इलेक्शन लढतो. आपल्याकडचे जे देश चालवतात नेते लोक, त्या नेते लोक प्रत्येक आपल्या आपलं स्वतःच फक्त पोट भरतात. जबाबदारी घ्यायला सर्वच मागे हटतात. एक अधिकारी असेल, एक नागरिक असेल किंवा एक पॉलिटिशियन असेल, कोणीही हा माझा देश आहे ह्या विचाराने येत नाही. राम राम मंडळी, मराठी गिडमा स्वागत. मंडळी, आपण भारतामध्ये म्हणजेच जगातल्या सर्वात मोठ्या डेमोक्रेसीमध्ये राहतो. गेल्या अनेक वर्षामध्ये या देशात नक्की सुधारणा झाल्यात का? हा देश नक्की काय म्हणून सुधारणेकडे वाटचाल करतोय का? हा अजूनही त्याच त्याच गोष्टीमध्ये अडकून राहिलाय. हेच प्रश्न पडलेत मला आणि हेच प्रश्न घेऊन मी आज जरा काही लोकांशी गप्पा मारणार आहे आणि त्यांना विचारणार आहे काय वाटतं तुम्हाला या देशाबद्दल, म्हणजे देशाचं नक्की काय होणार आहे पुढे जाऊन, आपलं यूथ, आपली तरुणाई याबद्दल काय विचार करते हे बघूया. चला. सर, नाव काय तुमचं? डॉक्टर अजित काकडे. कसले डॉक्टर आहात? होमिओपॅथी. आणि आता सध्या काय करताय? प्रॅक्टिस? नाही, प्रॅक्टिस नाही करत. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो आणि मार्गदर्शनही करतो. बोंबल तिच्या आईला. या देशातल्या अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या भारी वाटतात? अरे या गोष्टी आपल्याच देशात, बाकीच्या ठिकाणी मजा नाही. इंडियन कल्चर. काय आहे त्या कल्चर मध्ये? कल्चर म्हणजे जसं आपली सोसायटी, आपण सोसायटीला घेऊन चालतो. वेस्टर्न मध्ये असं आहे की ते इंडिव्हिज्युअल. आमच्या सोसायटीतले जोशी काका बघितलेत? नाही. ते आयुष्यात कधी सोसायटीला घेऊन चालणार नाही. देशामध्ये पहिले तर संस्कृती हवी आहे. आपल्या देशाची संस्कृती जपणं हे आपलं काम आहे आणि बाहेरची संस्कृती या देशात आली नाही पाहिजे. म्हणजे कसं माहितीये का, आपल्या देशाची संस्कृती हे आपण विसरत चाललेलो आहोत आणि विसरत चाललेलो आहोत म्हणजे काय, अरे बाहेरची संस्कृती आपल्या देशात येणं आणि आपली संस्कृती विसरणं हे या देशाचं नुकसान आहे मला असं वाटते. भारतामध्ये आपण इव्हन 100 किलोमीटर पुढे गेलो की प्रत्येकाची भाषा वेगळी असते. बरोबर. विविध जाती धर्माची लोक एकत्र येऊन सण साजरे करतात. मेन ते महत्वाचं आहे. आपुलकीची माणसं जी आहे ना ती या भारतातच पाहायला भेटतात. बाकी कोणत्याही देशात आपुलकीची माणसं पाहायला भेटणार, फक्त भारत. एन्व्हायरमेंट वगैरे जे आहे इंडियाचं ते बाकीच्या देशांपेक्षा आपला भारत भारी असं केव्हा वाटतं आणि कशामुळे तुम्हाला काय वाटतं? जसं फॉरेन कंट्रीज मध्ये फॉरेनर जसं नाही का तेवढी त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स असेल किंवा काय नसेल, तो इथे एवढा आहे ना मुलींमध्ये की दे कॅन फाईट देमसेल्फ बॅक. कारण की त्यांना माहिती की इथं केलं तर मीच करणार आहे, नाही तर कोण करणार नाही. जो तरुण नेता बनतो त्यांनी त्याच्यात पूर्ण आयुष्य झोकून दिलं पाहिजे. आपला एक नंबर नेता पाहिजे, झोकून देणार आहे. आणि याच्यासाठी आपण वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या पाहिजे. जसं की आपण पोस्ट बँक साठी पोस्टसाठी परीक्षा घेतोय तसा. अरे कहना क्या चाहते हो? संस्कृत ही मदर ऑफ लँग्वेज बोलली जाते. ते भारतासाठी एक जगाला दिशा देण्याची गोष्ट आहे की ज्यावेळेस लोकांना भाषा येत नव्हत्या तेव्हा आपण मदर ऑफ लँग्वेज बनवलेली. युरोपियन भाषा आहेत. या युरोपियन भाषांचं रूट हे संस्कृत आहे हे बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं. जे इंग्रज आपल्याला सोडून गेलेत किंवा जेवढं काही आपल्या भारतामध्ये आज झालं ते सगळं डिस्ट्रॉय झालं, त्यानंतर पण एवढ्या 70 वर्षामध्ये भारताने असं उचललंय ना स्वतःला की परत तो नाही का वर्ल्ड लेवलला घेऊन आलाय भारत. आपला आलाय परत त्या लेवलला की आपण एक वर्ल्ड पॉवर होऊ शकतो. एफ सी रोड, खाऊ गल्ली, गंगा भागवत अशा खूप मोठ्या म्हणजे खाण्यासारखं खूप काही आहे. आणि ते आपण एक वेळा येऊन तिथे व्हिजिट करून एक वेळ त्याचा आस्वाद घेतला पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे. भारतात ब्रिटिशांनी चहा फुकट वाटायला चालू केला म्हणून लोकांनी प्यायला चालू केला. बॅडमिंटन पुण्यात इन्व्हेंट केलेलं. काही हो काही मी अभ्यास केला. तुम्ही केलाय का? ऑब्व्हियस आहे ना. डेमोक्रेसी बद्दल, लोकशाही बद्दल काय विचार करता तुम्ही आपल्या देशात? एवढी डायव्हर्स कंट्री असून जेवढं स्मूथली आपलं सगळं चालू आहे, मग आपण खरंच अप्रिशिएट केलं पाहिजे आपल्या डेमोक्रेसीला. हा, म्हणजे लोकशाही मध्ये कसं आहे की एकदम साधा म्हणजे एकदम ग्रामीण किंवा एकदम छोटा चहा करणारा माणूस एकदम देशाचा पीएम होऊ शकतो हे फक्त महाराष्ट्र म्हणजे जे भारतामध्ये आहे ना इथेच पॉसिबल झालेलं आहे. करोडो मतदान अधिकार होता, बाकीच्या देशांपेक्षा भारताने आधी दिला. करोडो मतदान अधिकार म्हणजे तुम्हाला सांगतो, मला माहित नसतं कारण तुमच्यात तुम्ही मराठे किड असल्या करोडो मतदान अधिकार म्हणजे आठवड्यात माझी टाचली. स्त्रियांना दिलेले अधिकार जर बघितलं तर भारत एकमेव देश असा आहे त्या काळातला 1947 ला आपण महिलांना पहिल्यापासून मतदानाचा अधिकार दिला होता.
आपल्या डेमोक्रेसी मध्ये राईट टू स्लीप आहे, झोपू शकतो. देशाच्या लोकशाहीचा विचार केला तर मला असं वाटतं की आपण खूप मॅच्युअर होतो डेमोक्रेसी मध्ये, की जे बऱ्याचशा वेगवेगळ्या विचारवंतांनी किंवा सो कॉल्ड त्यावेळेसच्या पॉलिटिशियननी सांगितलं होतं की भारताची डेमोक्रेसी काही टिकणारी गोष्ट नाहीये, याच्यामध्ये वेगळ्या जातीचे धर्माचे वेगळे विचार करणारे लोक आहेत. मला वाटतं आजही आपण जे 17वी लोकसभेचं इलेक्शन घेतलं आणि फेअर इलेक्शन ज्याला आपण म्हणतो ते होतं, याचा अर्थ आहे की त्यांना मारलेली चपराक आहे की भारत हा मॅच्युअर डेमोक्रेसीकडे आणि जगांना देणारा एक्झाम्पल देणारा देश तयार होतो. मजर का आपला भारत एवढा भारी आहे, आपल्या भारताने जगाला इतकं काय काय दिलंय, आपल्या भारताने अनेक देशांना संस्कृत मधनं भाषा शिकवली, आपल्या देशाने अनेक देशांना एक आदर्श घालून दिला, तर मग आपल्या देशाची अनेक गोष्टींमध्ये वाटचाल लागली. म्हणजे अजून सुद्धा देशामध्ये जातीपातींवरनं वादंग होतो का? अजून सुद्धा बेसिक गोष्टी आपल्या देशात पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. रस्ते, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, इथून अजून सुद्धा आपला देश बाहेर का नाही पडत? कारण खूप सिंपल आहे, भारत हा आपला देश आहे असं बोलतो. एखाद्याला विचारले बायको कोणाची, तो नाही बोलत आपली बायको, माझी बायको बोलतोय ना. भारताच्या वेळेस असं का नाही बोलत की हा माझा देश आहे? भारत डेव्हलप होऊ शकतो, म्हणजे डेव्हलप आहे, अजूनही डेव्हलप होऊ शकतो, बट कास्ट हे एक मोठा फॅक्टर आहे जो डेव्हलपमेंटकडे जाण्यासाठी एक हडक आहे. जेसी जॉन्सन नावाचा एक विचारवंत काय म्हणतो की तुम्ही कुठे पोहोचला यापेक्षा तुम्ही कुठून कुठे पोहोचला याला फार महत्व असतं. आणि आज जर आपल्यासारख्या एखाद्या माणसाला, एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं आयुष्य करायला 30-35 वर्ष जात असतील, तर भारतासारख्या देशासाठी 60-70 वर्ष ही काही खूप मोठी गोष्ट नाहीये. आणि 60-70 वर्षामध्ये जे काही आपण अचीव्ह केलं, इट इज मोर दॅन इनफ आहे असं मला वैयक्तिक वाटतं. डेव्हलपिंग कंट्रीज मध्ये हे प्रॉब्लेम्स असणारच. अजून सुद्धा आपण रस्ते, वीज, लाईट याच मुद्द्यावरती इलेक्शन लढतो, तर असं का? हे नसायला पाहिजे. जर का असं बघायला गेलं की काही प्रमाणात देशाची वाट लागली आहे किंवा काही गोष्टी सुधारत नाही अजून पण, तर त्या वाट लागण्याला जबाबदार कोण? राजकारणी, नागरिक का जे सरकारी अधिकारी असतात ते? आपल्याकडचे जे देश चालवतात नेते लोक, त्या नेते लोक प्रत्येक आपले आपलं स्वतःच फक्त पोट भरतात. आपण फक्त त्यांच्या रॅल्या, घोषणाबाजी मध्येच गेलेलो. बरोबर. जबाबदारी घ्यायला सर्वच मागे हटतात. एक अधिकारी असेल, एक नागरिक असेल किंवा एक पॉलिटिशियन असेल, कोणीही हा माझा देश आहे ह्या विचाराने येत नाही की मला माझं पाहायचंय, मला माझं घर पाहायचंय, पैसे कमवायचे, ह्या विचाराने जोपर्यंत लोक चालतील ना आपला देश पुढे पडणं अवघड. जो कोणी मोठ्या पदावर गेला तर तो त्याचं पोट भरायचं बघ, पोट न भरता त्यांनी आपल्या देशाचा जर विचार केला तर आपला देश समोर जाईल. नागरिक जर जागरूक असतील ना तर आपण प्रेशर ग्रुप पण तयार करू शकतो की एखादा माणूस चूक करताना 10 वेळेस विचार करेल की इथले लोक खूप, म्हणजे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आपण चुकीच्या गोष्टी करूच शकत नाही. हे जर ज्यावेळेस त्या समोरच्या माणसाला माहीत होईल त्यावेळेस तो चुकीची गोष्ट करणारच नाही. त्यासाठी आपल्याला एज्युकेशन, माझं तर मत आहे एज्युकेशन खूप महत्वाचं. मी तर म्हणतो पॉलिटिशियन्सच याला जबाबदार आहे, कारण की त्यांची जर का पॉलिटिकल व्ह्यू असेल तर ते खूप काही चेंज करू शकतात. तसं म्हटलं तर आपण कोणालाच दोष नाही देऊ शकत, बिकॉज हे तिन्ही जे आहेत हे तिन्ही पार्ट आहेत होलमध्ये एका आपल्या कंट्रीचे. म्हणून कोणाला एक पकडलं की तू चुकीचा आहे, कम्प्लिटली खराब राहील ते. राजकारण्यांना पण दोष नाही देऊ शकत, कारण त्यांना वोट आपण जनताच करत असतो. मग असं वाटतं की योग्य नेते घडवायचे असतील तर एक जबाबदार नागरिक घडवायला पाहिजे. जबाबदार नागरिकच नाही, महात्मा गांधींनी म्हटले ड्राउनिंग मॅन कॅनॉट से आय हेट वॉटर. तुम्हाला जर राजकारणी लोक चांगले पाहिजे असतील तर सुरुवात तुमच्याकडून पासून झाली पाहिजे, तुम्ही राजकारणामध्ये आवड घेतली पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की राजकारणींनी खराब केलं, कारण त्यांना निवडून देणारे तुम्ही पण असता. त्यामुळे जबाबदार नागरिक नुसता जबाबदार नाही, राजकारणामध्ये पण जबाबदार असला पाहिजे. लोकशाहीचा देश, इथे कोणी राजा नाही आहे, इथे प्रजाच राजा आहे. मग त्या प्रजेनी जर का देश चालवायला घेतलाय तर हा देश नीट का चालत नाहीये, याचं एक मला महत्वाचं कारण वाटतं, ते म्हणजे आपल्याकडे आपलीच किंमत लोक करत नाहीत आणि मतदान करत. तर एका नागरिकाचं मत हे किती महत्वाचं वाटतं? एका नागरिकाचं मत हे तितकं महत्वाचं असतं जेवढं 121 कोटी जनतेचं मतदान आवश्यक असतं. तर एक पार्टिसिपेशन तर सगळं युथ मिळून करू शकतं, ते म्हणजे आहे मतदान. कारण हातातली ताकद इतकी महत्वाची, त्याच्यापेक्षा महत्वाची ताकद आहे तुमच्या मताची, एका बोटाची ताकद. आणि जो स्वतःच्या मतालाच दुय्यम स्थान देतो तो या देशाला सुद्धा दुय्यम स्थानच देणार आहे. त्यामुळे स्वतःला आधी प्रथम स्थान द्या,
आणि देशाला सुद्धा प्रथम स्थान देण्यासाठी मतदान करा.